सर्वप्रथम तुमचे सर्वांचे VSchool ॲपमध्ये सहर्ष स्वागत. या अगोदरच्या तासिकेला आपण उपसंग प्राणीसृष्टी या प्राणीसृष्टीमधील तीन वर्ग प्राणी वर्गांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये चक्रमुखी प्राणीवर्ग, मत्स्य प्राणीवर्ग आणि उभयचर प्राणीवर्ग. तर आता या तासाला आपण पुढचे तीन जे काही प्राणीवर्ग आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया. त्यामधील पहिला चौथा प्राणीवर्ग आहे तो म्हणजे सरीसृप प्राणीवर्ग, क्लास रेप्टिलिया. मग सरीसृप म्हणजे सरपटणारे. मग या ठिकाणी आपण पाहतो की या पालीचं उदाहरण आपण लक्षात घेऊ शकतो. पालीमध्ये हे महत्त्वाचे शरीराचे भाग असतात, डोळा, खवलेयुक्त त्वचा, शेपूट आणि पाय. जे आपल्या घरामध्ये आपण ही जी काही पाले ती बऱ्याच वेळा आपल्याला आढळत असते. या ही जी काही पाले ही सरीसृप प्राणीवर्गामध्ये अंतर्भूत असते. याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की प्राणी उत्क्रांतीनुसार क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे प्राणी. मग जसजशी उत्क्रांती झाली, जसा जसा प्राण्यांचा विकास झाला, तसं तसं हे जे काही उत्क्रांती होताना जे काही समुद्रातले पाण्यातले जे काही प्राणी आहे ते जमिनीवर यायला लागले आणि नंतर हवेमध्ये ते उडू लागले. त्यामध्ये हे सरपटणारे पहिले प्राणी आहेत. मग याचं दुसरं वैशिष्ट्य आहे, हे जे काही सर्व प्राणी आहेत या अंतर्गत असणारे ते शीतरक्ती आहे. तिसरं सगळ्यात यामध्ये आपण पाहतो की पाल आपल्याला भिंतीवर सरपटताना दिसते. मग ती का सरपटते याचं महत्त्वाचं कारण आहे की तिचं शरीर ती उचलू शकत नाही. आपण सरपटत नाही कारण आपण आपलं शरीर हे उचलू शकतो, त्याच्यामुळं आपण चालतो. मग या जर आपण विचार केला तर हे त्याचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेऊ शकतो, कोरडी आणि खवलीयुक्त त्वचा. मग पाल आपण जर पाहिली तर तिच्या शरीरावर खवले स्वरूपात आच्छादन त्या ठिकाणी असतं. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहू शकतो की शीर आणि जे काही शरीर आहे याच्यामध्ये मान त्या ठिकाणी नसते. हे त्याचं पुढचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेऊ शकतो. आणि यामध्ये आपण पाहिलं तर साधारणपणे तिला आपल्यासारखा बाह्यकर्ण त्या ठिकाणी नसतो. नंतर अंगुलींना नखे असतात, आपल्यासारखेच बारीक स्वरूपात त्या ठिकाणी नखं त्यांना असतात. आणि याचे उदाहरण आपण सांगू शकतो, कासव, पाल, सरडा, सुसर हे सर्व सरपटणारे प्राणी या सरीसृप प्राण्यांचे उदाहरणं आहेत. त्यानंतर आपण त्याच्या पुढचा प्राणीवर्ग पक्षी प्राणीवर्ग, त्याला इंग्रजीमध्ये एव्ज असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी या चित्रामध्ये आपण पाहतो की साधारणपणे पोपट असेल, कावळा असेल, चिमणी असेल, कबूतर असेल हे सगळे त्याचे उदाहरणं आहेत. मग यांच्या शरीराच्या भागाचं जर विचार केला, डोके, डोळा, मान, चोच आणि नखेयुक्त पाय हे शरीराचे त्यांचे महत्त्वाचे अवयव आहे. या प्राण्यांचा जर विचार केला तर आपण याचे काही वैशिष्ट्य समजून घेऊया. कशेरू स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित. मी आत्ताच सांगितलं की उत्क्रांती जशी जशी होते तसं तसं पाण्यातले जे काही प्राणी आहे ते जमिनीवर आले आणि जमिनीवरचे प्राणी हे जे काही आहेत ते हवेमध्ये उडू लागले. आणि हे खेचर म्हणजे हवेमध्ये त्यांचं जे काही अस्तित्व आहे त्या ठिकाणी ते निर्माण करू लागले. नंतर हे उष्णरक्ती आहे. मग उष्णरक्ती म्हणजे काय, आपण सुद्धा त्याचं उदाहरण आहोत. आपलं आपण आपल्या शरीराचं तापमान हे काय करू शकतो, स्थिर राखू शकतो. आणि त्यांना उष्णरक्ती असं म्हटलं जातं. आणि सर्वसाधारणपणे आपल्या शरीराचं तापमान 36-37 डिग्री सेल्सिअस हे नॉर्मल स्वरूपात असतं. नंतर यांचा शरीराचा जर आकार विचार केला तर या टोकाला आणि या टोकाला शरीर निमुळतं आहे. जसं आपण माशामध्ये पाहिलं की त्यांचं शरीरसुद्धा दोन्ही टोकाला निमुळतं आहे कारण त्याला पाण्याचा विरोध त्या ठिकाणी कमी व्हावा. तसंच या पक्षामध्ये जे काही हवेचा विरोध आहे तो कमी व्हावा म्हणून त्यांचं शरीर हे दोन्ही टोकाला निमुळतं असतं. आणि याचं अग्र उपांगे मग इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं हे एकच जोडी त्या ठिकाणी पाहायची दिसते. आणि हे अग्र उपांगे हे पिसाच्या स्वरूपात, पंखाच्या स्वरूपात परिवर्तित झालेले असतात. आणि अंगुलींना नखे व आच्छादित असते. म्हणजे हे जे काही त्यांचे बोट आहेत त्यांनासुद्धा नख आपल्यासारखे असतात. नंतर या प्राण्याचा जर विचार केला तर बाह्य कंकाल पिसाच्या स्वरूपात असते. मग हे जर पक्षी आपण जर पाहिला तर त्याचं बाह्य आवरण हे पिसा स्वरूपात, पंखा स्वरूपात असतं. नंतर शीर आणि धड
शीर आणि धड याच्यामध्ये त्या ठिकाणी मान असते. आणि शेवटचं महत्त्वाचं वैशिष्ट्य या पक्षीवर्गाचं आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी जबडे नसून त्या जबडेचं रूपांतर चोच या प्रकारामध्ये चोचीमध्ये झालेलं असतं. आणि त्याचे उदाहरणं कबूतर, पेंग्विन, बदक, मोर, पोपट हे सगळे त्याचे उदाहरणं आपण सांगू शकतो. पुढचं आपण लक्षात घेऊया शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे सस्तन प्राणी वर्ग क्लास मॅमालिया. मग क्लास मॅमालिया ज्याचं आपण प्रत्यक्ष उदाहरण आहोत, मानव हा सस्तन प्राणी म्हणून वर्गामध्ये समाविष्ट असतो. आणि याच्यामध्ये जे काही वटवाघूळ आहे त्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यामध्ये डोळे, शरीर आणि चर्मपर आणि मागील पाय हे त्याचं महत्त्वाचे भाग आहेत. पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य जर आपण विचार केला तर मॅमल्स त्याला काय म्हटलं जातं, दुग्ध स्रावणाऱ्या ग्रंथी. म्हणजे शरीरातून जे काही मादी असते तिच्या शरीरातून दूध निर्मिती होते आणि त्याद्वारे बाळाचं पोषण केलं जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या सस्तन प्राणीवर्गाचं आहे. हे उष्णरक्ती असतात. मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलं उष्णरक्ती म्हणजे ते त्यांच्या शरीराचे तापमान काय करू शकतात, स्थिर राखू शकतात. आणि त्यांच्या शरीराचे भाग डोके असेल, धड असेल, शेपूट हे सगळे त्याचे महत्त्वाचे भाग आपण लक्षात घेऊ शकतो. या प्राण्यांचे पुढचं आपण वैशिष्ट्य विचार केला तर अंगुलींना नखे, नखर किंवा खूर त्या ठिकाणी असतं. नंतर बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असतं. मग आपण पाहतो की आपल्या शरीराचं बाह्य कंकाल हे केसाच्या स्वरूपात असतं. काही लोकांच्या शरीरावर पूर्ण केस असतात. आणि जर मेंढी वगैरे उदाहरण विचार केलं तर लोकरीच्या स्वरूपात बाह्य कंकाल असते. आणि याचं उदाहरण आपण मानव असल, कांगारू असल, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी त्याची उदाहरणं आहेत. धन्यवाद.